नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। शहादा येथे दूध संघाचे फलक अनावरण करून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। दूध उत्पादक व वितरक यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शहादा तालुक्यातील दुग्ध उत्पादक व वितरक यांनी एकत्र येऊन शहादा तालुका दूध संघटनेची स्थापना केली आहे। शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी व शहादा नगरपालिकेचे गटनेते मकरंद पाटील यांच्या हस्ते शहादा दूध संघाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले। या प्रसंगी दूध संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। विलासराव पवार यांची संघटनेच्या अध्यक्षपदी तर वाहिद पिंजारी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। इतर पदाधिकाऱ्यांमध्ये सचिव प्रतापसिंग गिरासे, सरचिटणीस सागर शिंदे, खजिनदार चेतन पाटील, सल्लागार प्रवीण शेलार यांची तर सदस्य म्हणून पंकज विस्पुते, गणेश पाटील, मक्कन चित्रकथी, प्रशांत पाटील, प्रकाश ठाकरे, पद्मसिंग गिरासे, जाहीद अन्सारी, भगवान चित्रकथी, जितेंद्र पाटील यांचा समावेश आहे। फलक अनावरण प्रसंगी डॉक्टर कांतीलाल टाटिया, जितू जमदाळे, नाना निकुम यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती। संघटना म्हणजे एका विशिष्ट विचाराने आपण एकत्रित आलेले माणसं आहोत। ना धर्म आहे ना पक्ष आहे, आपलं लक्ष एक आहे की आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये जो काही त्रास होतोय त्याच्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत। पण हे एकत्रित येणं कायमचं राहिलं पाहिजे। संघटना म्हणजे राजकीय पक्ष नाही। राजकारण खूप सोपं असतं, आम्ही उभं राहिलो, कुठेतरी भाषण केलं, एखाद्याला शिव्या दिला, समोरचे टाळ्या वाजवतात आणि निघून जातात, पडला तर झोपतो आणि जिंकला तर मातो। या दोनच गोष्टी राजकारणात आहेत। संघटनेत असं काही नसतं। संघटनेत नेहमी नेहमी कामच करावं लागतं, संघटनेच्या सगळा विचार करावा लागतो। मी तुम्हाला फक्त दोन तीन गोष्टी सांगणार आहे आणि संपवणार, मला भाषण नाही करायचं आहे। तुमचे तीन व्रत तुम्ही घ्यायचे संघटना चालवताना। एक तर मनामध्ये असा कुठलाही विचार आणू नका की कोणी लहान आहे कोणी मोठा आहे, सगळे समान आहेत अशा पद्धतीचा विचार आणा। दुसरं माझं म्हणणं आहे की तुमच्या विचारांबुद्धीला गंज लागू देऊ नका। गंज लागू देऊ नका म्हणजे मीच सगळं काही आहे, मलाच कळतं, दुसऱ्याला काही कळत नाही असा ज्या दिवशी विचारील ना त्या दिवशी तुमची संघटना रसा तळा जाईल। आणि तिसरा विचार म्हणजे तुम्ही जे सगळं काम करणार आहात हे निर्णय घेताना मात्र एकत्रित निर्णय घ्या, सर्वसमावेशक निर्णय घ्या। मलाच कळतं, मलाच अधिकार आहे, मीच अध्यक्ष आहे, मीच निर्णय घेईल असं ज्यावेळेला संघटनेत होईल त्यावेळेला संघटना राहत नाही। ह्या तीन व्रत तुम्ही पाळले पाहिजेत आणि तीन श्रद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। एक सगळ्यात महत्वाची श्रद्धा म्हणजे आपल्या आपल्यावर विश्वास असला पाहिजे। मी जे करतोय ते योग्य करतोय। बऱ्याचदा असं होतं की आपला आपल्यावरच विश्वास नसतो, बऱ्याचदा असं होतं। खरं म्हणजे एक गोष्टी कुठे सांगितलं आपल्याला तेवढा वेळ नाही, तर एक आपल्यावर जे करतो त्याच्यावर जर विश्वास राहिला तरच संघटना ही टिकते। नाहीतर दही खाऊन मेळी खाऊ, इकडे नाही बोस आणि काय मग तिकडे फायदे आहेत। कारण आपलं बघा, इथं तुम्ही आज विरोध करतायत पण एखाद्या तो संघटनेमध्ये फूट पाडणं समोरच्याला खूप म्हणजे त्याच्या दृष्टीने फायद्याचं होणार आहे। आपल्या दोघं पुढला चांगला भाऊ, तुला मी 40 रुपये देतो, तुला काय करायचं, वीस ना 60 रुपये, तो म्हणतो चला मला 20 रुपयाचा नफा मिळून राहिला कशाला घेतला। अशा प्रकारचे आपल्याला लागून देऊन संघटना फोडू शकतात। तेव्हा मी जे करतोय ते आपल्या सगळ्यांसाठी चांगलं करतोय, चांगलं काम करतोय आणि सगळ्यांना बरोबर घेऊन करतोय हा आपला स्वतःचा विश्वास ठेवा। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।